सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स कोळंबपूर दुचाकी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आले. पुलाच्या दुरुस्तीची उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी ठेकेदारास दिल्या. येत्या 5 ते 6 दिवसात स्वतः उभा राहून कोळंबपुरावरील वाहतूक सुरू करणार, तसेच एलईडी मासेमारीच्या कडक कायद्यासाठी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे वैभव नाईक यांनी स्पष्ट केले. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोळंबपुराचं काम आता शेवटच्या टप्प्यात सुरू झालेलं आहे. आजपासून 2-चाकी गाड्यांची वाहतूक या ठिकाणी सुरू झालेली आहे. उद्यापासून रिक्षाची वाहतूक सुरू झाली आणि येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये आम्ही स्वतः लक्ष टाकून या ठिकाणी कोळंबपुराची पूर्णपणे वाहतूक सुरू होईल आणि त्यासाठी त्यांना सूचना ठेकेदाराला आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि 4-5 दिवसांमध्ये आम्ही स्वतः त्या ठिकाणी उभं राहून या ठिकाणी कोळंबपुराची वाहतूक सुरू करणार आहोत. त्याचबरोबर कालच्या एलईडीच्या ज्या मच्छीमारींच्या बोटी पकडल्या होत्या त्या बोटी कायमस्वरूपी या ठिकाणी त्या बोटीची लायसन्स जप्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि माननीय विधातेने या ठिकाणी मत्स्यजी आयुक्त आहेत त्यांनी या ठिकाणी या बोटींना संपूर्णपणे समुद्रामध्ये फिरण्यास बंदी आणलेली आहे आणि तसं लेखीपत्र त्यांनी फिशरीजच्या माध्यमातून कस्टम आणि पोलिसला दिलेलं आहे. त्यामुळे ज्या बोटी एलईडीच्या काल जप्त झाल्या होत्या त्या बोटी आता समुद्रात फिरू शकणार नाही आहेत. त्याचबरोबर 79 कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा या ठिकाणी झालेली आहे. फक्त त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, फक्त अचानक असल्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र दिलेले नाही. अचानक झालेलं त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर या ठिकाणी एलईडींना कडक असा कायदा अचानक संपल्यानंतर येणाऱ्या पहिल्या अधिवेशनामध्ये एलईडीच्या विरोधात कडक असा कायदा या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. खऱ्या अर्थाने कसाल मालवणचा रस्तासुद्धा जो मालवण शहरात होतो तो रस्तासुद्धा आता सुरू झालेला आहे आणि त्या रस्त्याचं कामसुद्धा येणाऱ्या 5-6 दिवसांमध्ये पूर्ण होईल. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी जी आश्वासनं आम्ही या ठिकाणी दिली होती ती आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे. त्याचबरोबर देवबागचा बंधारासुद्धा आता टेंडर ओपन झालेला आहे आणि तोसुद्धा एक टप्पा जो 80 ते 90 लाखाचा एक टप्पा या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत आणि पावसाळ्यापूर्वी तो आम्ही निश्चित करून घेऊ. मालवणचं सप्रेशन संदर्भातसुद्धा आज आम्ही अधिकाऱ्यांशी बोललो आणि 3 पोल या ठिकाणी अजूनही चालू व्हायचे आहेत आणि त्यामुळे जी आसऱ्यावर नाही दिली ती मालवण शहरांना पावसाळ्यात सुरू झाली तर पावसाळ्यापूर्वी सुरू झाली तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल आणि ती पण सुरू करून आम्ही घेणार आहोत आणि त्यामुळे जी कामं शहराच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी असतील ती कामं आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर सोमवारी भुयारी कंपनीच्या ठेकेदाराला नगराध्यक्ष मी उपनगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एकत्र बोलवून या ठिकाणी आम्ही पाणी करणार आहोत आणि सोमवारीच्या या ठिकाणी एक टप्पा जो सुरू करायचा सांगितला आहे तो एक टप्पा या ठिकाणी सुरू होईल.